जिल्हाधिकाऱ्यांच्या सुधारित निर्देशानुसार वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी उपाहारगृहे, दुकाने, मंगल कार्यालये, धार्मिक स्थळे यांबद्दल काही सूचना दिल्यात, तसेच नागरिकांना काय आवाहन केलंय पाहूयात. पारनेर तालुक्यात अद्यापही कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. माननीय जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी दिलेल्या सुधारित निर्देशान्वये काही निर्बंध अद्यापही तालुक्यामध्ये लागू करण्यात आलेले आहेत. त्यातील पहिली जी सूचना आहे ती उपहारगृहांबद्दल आहे. जी काही खुली किंवा बंदिस्त उपहारगृह आहेत ही आसन क्षमतेच्या 50% इतक्या क्षमतेने खालील अटींना अधीन राहून सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. जोपर्यंत उपहारगृहामध्ये त्यांनी दिलेली ऑर्डर येत नाही, म्हणजे ते जेवण मिळण्याची जेवण मिळण्याचा जो कालावधी आहे तोपर्यंत जे काही ग्राहक आहेत यांना मास्कचा वापर करणं अनिवार्य असेल. कारण बऱ्याचदा असं होतं की उपहारगृहात बसल्यानंतर नागरिक म्हणतात की आम्ही आता जेवणासाठी बसलेलो आहोत, त्यामुळे मास्क लावलेला नाही. मात्र जर प्रत्यक्ष जेवण सुरू नसेल, प्रत्यक्ष ऑर्डर आलेली नसेल आणि त्यापूर्वीच लोक त्या ठिकाणी विना मास्क आपल्याला दिसून आले, तर मात्र त्यांना मास्कसाठीचा जो 500 रुपये दंड आहे तो आकारण्यात येईल. उपहारगृहामध्ये काम करणारे जे आचारी, वाढपे, व्यवस्थापक आणि स्वच्छता कर्मचारी आहेत यांचा सर्वांचं वॅक्सिनेशन होऊन दुसरा डोस होऊन 14 दिवस पूर्ण झालेले असावे अशी अट यासाठी लावण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे तेथील जी स्वच्छता आहे तीसुद्धा व्यवस्थितपणे काटेकोरपणे मालकांनी पाळायला हवी. आलेले गिराईक उठून गेल्यानंतर नवीन गिराईक येण्याच्या आधी त्यांचे जे टेबलचे प्लॅटफॉर्म आहेत हे सर्व सोडियम हायपोक्लोराईडच्या द्रावणाने निर्जंतुक केले पाहिजेत. सर्व ही जी काही उपहारगृहं आहेत ही रात्री 10 वाजेपर्यंत चालू राहतील. मात्र याच्यामध्ये ऑर्डर घेण्याचा जो वेळ आहे तो जास्तीत जास्त रात्री 9 वाजेपर्यंत शेवटची ऑर्डर व्यवस्थापकाला घेता येईल. सर्व दुकानं जी आहेत ती रात्री 10 वाजेपर्यंत सुरू राहतील. जय हिंद, जय महाराष्ट्र. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, पारनेर. मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा, या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.